हाय, नमस्कार. आमच्या भावाला बहिणींना काय चाललंय? आमच्या भावा बहिणींच चला. आज तुमची योगिता काय करणार आहे? पावभाजी सारखं कालवण करणार आहे. पावभाजी सारखं फुलावर आणि वाटाणा मिक्स कालवण मस्त पैकी चमचमीत झणझण येते. पण आता फुलावर बी ताजा ताजाच आहे मस्त पैकी. किडका नाही काय नाही काय नाही, एकदम भारी आहे. रानातला ताजा ताजा ही काय आलेला होता, ते घेतला मी 20 रुपयाचा. लय महागाई झाली आता सगळ्यालाच. कालवणाचं तेल तर 200 रुपये किलो झालंय, कस खायचं माणसाला सांग. पेट्रोल मैदळ महाग झालंय. वाटाणा सुलते मी चांगलं ताजा ताजा फ्रेश फ्रेश आहे सगळं. आता यात काय पावभाजीला बटाट फरसीकड गावाकडे फरशी घेवडा म्हणते ते तसलं बीन्स बीज नसत्यात माहित असले ती. अजून अद्रक लसूण कांदा टमाट पावभाजीला असत. तर आता पावभाजी नाही बरं का मी आपलं असं हे करते. फुलावरचं वाटाण्याचं मिक्स कालवण एकच नंबर होता. बर चपाती भाकरी नाही बर का चांगली लागत? भात लय भारी लागतो. तर आता तुमची योगिता ताई कशी काय करते कालवण? ते आमच्या बहिणींना दाखवणार आहे. ती पण सांगा तुमच्या योग्यता तायला. आता हे सोलून घेतलंय मी सगळं का. आता ही लालगबी दिसतंय का नाही? ही लालगबी आहेत का नाही? लालगबी ती पावट्याचं बी आहे तर चांगलं आहे. तर म्हणलं कशाला नाश करायचंय टाकला आता ह्याच्यात मी. तर एवढं झालेलं आहे पावशर वाटाणा. बर काय का असं ना? तर मी आता ह्याला शिजाय घालणार आहे मस्त पैकी. घातलंय शिजायला आता मी. फ्लावर आणि वाटाणा शिजाय घातलेला आहे. तर आता ही मी मसाला करून घेते. खोबरं लसूण बारीक करून घेते. अजून जर यात कोथिंबीर जर असते का नाही म्हणजे लय भारं लागलं असतं. अद्रक टाकल्या बी चांगलं होतं बरं का, पण अद्रक काय मला आवडतच नाही. लय ती दाताखाली कचा 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 लागतं कस न कस. अजिबात आवडत नाही मला अद्रक. आता मी ही बारीक घेते करून. तर ही शिजतंयच फ्लावर ताजा ताजाच आहे मस्त पैकी आहे का.
म्हणलं की आपलं हे फ्लावर मस्त पैकी आजच्या बेतात बनवावं म्हणलं फ्लावर. तुमची कशी आहे रेसिपी ती पण सांगा आमच्या बहिणींनो. चला मग आता ही शिजस्तोपर्यंत काय करते मी, मसाला काढून घेते, ह्याचा ही बारीक करून घेते सगळं. म्हणजे काय होत लवकर आपली फुडणीला बसते. असा मसाला केला का नाही ह्याला, म्हणजे सारखं सारखं लसूण सोलून टाकावं लागत नाही. तर शिजत आहे मस्त पैकी हे झालेलं आहे, शिजलेलं आहे. फ्लावर वाटाणा चांगला शिजलाय, एकदम भारी. तर मी आता कालवण टाकून घेते, टमाटा कापून घेते. आता टमाटा बी टाकायचंय कालवणात, आता टाकत नाही बरं का, मी आवडतच नाही टमाटा. आपलं साधं सोप्याच पद्धतीनं करायचंय आपल्याला. हे धुवून घेतलंय मी, मस्त पैकी. आता हे आपला रोजचा मसाला टाकून घेते मी. वार येते म्हणून काय होते गॅसच चालला नाही नीट. थोडे हळद, थोडा गरम मसाला, हे आपली चटणी घरची. कसं काय झालं, आता यात थोडं पाणी टाकून घेते मी. एकच नंबर होती.
त्यात थोडासा शेंगदाण्याचं कूट टाकायचं. मस्त फ्लावर बी शिजलाय वाटाणा पण. आजच्या कालवणात तुमच्या योग्यतेने तंबाटा टाकलेला आहे मस्त पैकी. आता चांगली उकळी आली ह्याला, तर आता काय करणार आहे, थोडासा गॅस कमी करायचा. माझी आठवत द्यायचं थोडस. आता हे शिजल्यामुळं काय जास्त उशीर नाही ठेवायचा गॅसवर, कारण की शिजवून घेतलाय ना आपण आधी सगळं. झाला त्याला बारीक गॅसवर ठेवते मी. आमच्या बहिणींची कशी पद्धत आहे ती पण सांगा ना की कमेंट मध्ये. मग परत जर करायचं म्हणलं तर तुमची योग्यता आहे आमच्या बहिणींच्या पद्धतीनं बी करल, नक्कीच करायचा प्रयत्न करेन मी. आता ही जशी मला येते अशा पद्धतीने मी केलेला आहे कालवण, पण एक नंबर होता असं बी. म्हणजे जास्त सारा जम नाही, थोड्या सारा जम मध्ये मस्त बेगी खायला बी भारी लागत चवीला. आता ताजा ताजा फ्लावर आला होता म्हणजे घेतला होता 20 रुपयाचा मी, म्हणलं चला आज फुलावरच कालवण करूया, कारण की फुलावर चॅनलवर कधीच नाही मी केली रेसिपी, तर आज पहिल्यांदाच केलेली आहे मी फ्लावरचं कालवण. तर जमलंय का तुमच्या योग्यतेला नक्की कमेंट मध्ये सांगा, आणि तुमची कशी पद्धत आहे ती पण नक्की कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईबर करा, शेअर करा. भाऊ बहिणींना व्हिडिओ भाऊ बहीण आहेत त्यांनी बी सपोर्ट करा, व्हिडिओ शेअर करा. तर चला मग बाय बाय, घ्या आपापली काळजी. भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये, पुढल्या व्हिडिओमध्ये तर नक्कीच आपण भेटणार. आणि तुमच्या योग्यतेनं कसं काय फ्लावरचं कालवण केलं ती बी कमेंटमध्ये सांगायला काय विसरू नका.